पण थेट जाऊयात, संजय राऊत सध्या बोलत आहेत. तर राणा दाम्पत्याचे कुठेतरी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी सुद्धा संबंध असल्याचे, आर्थिक संबंध असल्याचे पुरावे समोर येत आहेत. नेमकी काय माहिती? त्यातला एक पुरावा मी काल समोर आणलेला आहे. हे राणा दाम्पत्य जे आहे, हे अचानक जे राम भक्त झालं, हनुमान भक्त झालं, आणि त्या भक्तीमध्ये इतके डुबले की ते मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले, मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीला आव्हान द्यायचा प्रयत्न केला. पण आता लक्षात असं आलं आहे तपासार की राणा दाम्पत्य हे जे काय भोंगे प्रकरण सध्या सुरू आहे महाराष्ट्रात, किंवा हनुमान चालीसाच्या निमित्तानं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. जसं 1992 दंगलीमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं, पाकिस्तान कनेक्शन होतं, डी गँग कनेक्शन होतं, डी गँग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डी गँग कनेक्शन होतं, माफिया टोळ्या होत्या आंतरराष्ट्रीय 1992 मला आता दिसतं आहे असं, आणि पोलिसांना असं दिसायला लागलं आहे, सरकारला असं दिसतं आहे की हा जो 15 जे काय घडतं आहे, पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं, भोंगे प्रकरण, हनुमान चालीसा प्रकरण, मुंबईमधली या घडणाऱ्या घडामुळे याच्या मागे नक्कीच डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करतो आहे. काल लकडावाला डी गँगचा मुख्य फायनान्सर जो होता, जो ईडीच्या कोठडीमध्ये मरण पावल्यानंतर, त्या डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत याचं फक्त एक लहानसं प्रकरण समोर आलं. याची चौकशी का झाली नाही ईडीकडून? जर लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचा पैसा अनेक ठिकाणी फिरवलेला आहे, त्यातला एक लाभार्थी राणा दाम्पत्य 80 लाख रुपयाचा आहे. हे पैसे का घेतले, कशासाठी घेतल्या, तपासाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगार डी कनेक्शनशी संबंधित डॉन, त्याच्याकडून घेतलेल्या पैशाचा वापर नक्की कुठे झाला, आणि फक्त एवढेच पैसे आहेत की अजून काय व्यवहार आहेत, याचा तपास सगळ्यात आधी मुंबईच्या EOW का केला नाही? कारण हा लकडावाला EOW कस्टडीमध्ये होता, त्यानंतर तो ईडीच्या कस्टडीत गेला. या सगळ्यांचा तपास होणं गरजेचं आहे. आणि मनी लॉन्ड्रिंगची ही फिट केस आहे राणा दाम्पत्यावर. जर आमच्यासारखे अनेक लोक अशा प्रकरणामध्ये ईडीचे विक्टिम ठरलेले आहेत की तुमच्या खात्यात इकडनं पैसे आले, तिकडनं पैसे आले, नवाब मलिक असतील, अनिल देशमुख असतील, अन्य लोक असतील, मग फक्त नवनीत राणा म्हणजे राणा दाम्पत्य या सगळ्यातून कसं काय सुटू शकतं? त्यांना वाचवणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या मुंबई महाराष्ट्रामध्ये अस्थिरता अशांतता निर्माण करू इच्छितात? हा तपासाचा विषय. हे फक्त एक प्रकरण मी समोर आणलेलं आहे. अशी अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत, आलेली आहेत. मी कालच ती मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. कालच ही सगळी प्रकरणं पुराव्यांसह मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केलेली आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ती योग्य ठिकाणी पाठवते. का करणार नाही? आधी का केली नाही? मुळात EOW ही चौकशी आधी का केली नाही हा माझा प्रश्न आहे. EOW असे कोणाचे हस्तक होते की ज्यांनी नवनीत राणाला साधं चौकशीलाही बोलवलं नाही? लकडावाला त्यांच्या कस्टडीमध्ये होता, लकडावाला त्यांचं चार्जशीट दाखल होत आहे. मग नवनीत राणांनी 80 लाख रुपये तिच्या खात्यात लकडावालाकडून जमा झालेले आहेत, मग त्याची चौकशी का झाली नाही? माझा प्रश्न ईडीला आहे. तुम्ही 20 लाखासाठी, 25 लाखासाठी, 5 लाखासाठी आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकता, आमच्या प्रॉपर्ट्यांवरती अटॅचमेंट आणता, मग जो लकडावाला तुमच्या कस्टडीत होता 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये, बाकी सगळ्यांना बोलवलं, लकडावालाच्या खात्यातून जिथे जिथे पैसे ट्रान्सफर झाले त्या सगळ्यांना चौकशीला बोलवलं, फक्त नवनीत राणा दाम्पत्य का सुटलं हा एक फार मोठा प्रश्न आहे. मी ओम बिर्लांना सुद्धा, लोकसभेचे अध्यक्ष, यांना हा पत्र लिहून ही माहिती देणार आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहिलेला आहात.
या देशामध्ये अस्थिरता निर्माण करणारे, हा देश तोडू इच्छिणारे धर्माच्या नावावर, आणि त्यासाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनचा वापर करणाऱ्या लोकांच्या बाजूनं कोणत्याही राजकीय पक्षानं उभं राहू नये. माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना, ते का गप्प बसलेत या विषयावर? कालसुद्धा त्यांनी जातीय जो विषय काढला महा पोलीस स्टेशनला की मला अमुक अमुक जातीचे असल्यामुळे मला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, माझ्याशी अस्पृश्य असल्याप्रमाणे माझ्याशी पोलीस वागले. आमच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी तो व्हिडिओ शेअर केला, त्याच्यावरती मग फडणवीस काहीच बोलले नाहीत. आता ह्या विषयावरसुद्धा ते इतर वेळेला बोलतात ना बी जे पीचे लोक पोपटासारखे. मग लकडावाला अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि नवनीत राणाच्या खात्यावर जमा झालेले पैसे या संदर्भात भारतीय जनता पक्षानं थातुरमातुर उत्तरं न देता इतरांच्या बाबतीत ज्या प्रकारची भाषा आणि ज्या प्रकारची आव्हानाची भाषा वापरली ती वापरायला पाहिजे, आणि भारतीय जनता पक्षानंच मागणी केली पाहिजे ईडीकडे की या प्रकरणाची चौकशी करा म्हणून. संजय पांडे यांची एका भाजप नेत्याने म्हणलेलं आहे, ते त्यांचं काय ऐकते भाजप वाले शिवसेनेत प्रवेश करतील. संजय पांडे जसे आधीच्या आयुक्तांनी भाजपात प्रवेश केलेला आहे आणि ते खासदार झालेले आहेत, ते चालतं का? मुंबईतले काही पोलीस आयुक्त काही पोलीस अधिकारी हे भाजपात सामील झालेले आहेत आणि त्यांच्या पालख्या उचलत आहेत, बरोबर ना? याच्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत आहेत की राजकीय दबाव कोणावरती आहेत आणि काय नाही. ते कायदेशीर कारवाई केली बरं का, निष्पक्ष कारवाई केली काय, तुम्ही त्यांच्या शिवसेनाच्या शिक्का मारता. मग संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणा, राजेश्वर सिंग ईडीचा जॉईंट डायरेक्टर बरं का, तो भाजपात सामील झाला, त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? आणि आमदारकीची निवडणूक लढून जिंकून आला ज्याच्यावरती व्हिजिलन्स इन्क्वायरी सुरू आहे, त्याच्यावरती भाजपचं काय म्हणणं आहे? किंवा इतर अनेक राज्यातले पोलीस आयुक्त आय एस अधिकारी हे जे भाजपात सामील झालेले आहेत त्या संदर्भात बीजेपीचं काय म्हणणं आहे त्यांनी स्पष्ट करावं. तुम्ही उलट बोलते, भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार नाही तर राज्यपाल भाजपची भेट घेणार, भाजप नेत्यांची भेट घेणार. मैंने एक जानकारी दी है कि नवनीत राणा जो जेल में है उनका एक अंडरवर्ल्ड कनेक्शन सामने आया है मनी लॉन्ड्रिंग के मामले में. लकड़ावाला, यूसुफ लकड़ावाला, आप जाकर देखिए, सर्च कर लीजिए कहाँ भी, आपको पता चलेगा उसके डी गैंग का फाइनेंसर के नाम में वो जाना जाता था. अंडरवर्ल्ड कनेक्शन उसके बहुत खतरनाक थे. 200 करोड़ के मनी लॉन्ड्रिंग मामले में ईडी ने उसको अरेस्ट किया था, लकड़ावाला. लकड़ावाला के जिसके जिसके साथ आर्थिक व्यवहार हो गए थे, फिनेंशियल ट्रांजेक्शन हुए थे, वो सबको सबकी जाँच हो गई. लेकिन एक ट्रांजेक्शन ऐसा था जो नवनीत राणा के साथ हुआ था, 80 लाख 80 लाख का ट्रांजेक्शन हुआ है नवनीत राणा के साथ, उसकी जांच क्यों नहीं हो गई, क्यों छुपाया गया, नवनीत राणा को क्यों नहीं बुलाया गया जांच के लिए? ये सवाल मेरा सिर्फ ईडी को नहीं है, ये सवाल ईओडब्ल्यू को भी है मुंबई के. कोई तो बचा रहा है उससे. एक एक बात साफ होती है, मुंबई का और महाराष्ट्र का जो माहौल खराब करने की कोशिश हो रही थी हनुमान चालीसा से लेकर लाउडस्पीकर तक, उसके पीछे एक बहुत बड़ी अंडरवर्ल्ड की साजिश है, अंडरवर्ल्ड का पैसा उसके पीछे लगा है. अंडरवर्ल्ड दहशत और टेरर यहाँ निर्माण करना चाहता था ऐसे लोगों को पकड़कर. उनको पैसा कहाँ से आता है ये भी अब खुलासा हो रहा है धीरे धीरे, और जल्दी और बड़े खुलासे होने वाले हैं. सगळे सोंगाडेच आहे. दादा कोंडके असते त्यांना खूप सिनेमाचे विषय मिळाले असते. पांडू हवालदारच्या धर्तीवर भाजप हवालदार त्याने टाकलं असतं, सोंगाडा नंबर 2 टाकले असते. एवढे सोंगाडे निर्माण झाले आहेत विरोधी पक्षामध्ये की प्रत्येक सोंगाड्यावरती एक सिनेमा आला असता. देवेंद्र फडणवीस ने कल बोला है कि जो शिवसेना का हिंदुत्व है वो गधाधारी है, गधाधारी नहीं. अच्छा, हम जो गधे थे उनसे हमने दूरी कर ली है. गधाधारी जो गधे थे उनसे हम दूरी कर लिया, अब हमारे हाथ में सिर्फ गदा है.
तर 20-25 लाखांसाठी आमच्यावरती कारवाई होते, मग नवनीत राणांवरती कारवाई का झाली नाही? या संदर्भामध्ये आपण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यावरती अजूनही गप्प का आहेत असा सवालही त्यांनी विचारलाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.